श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय या शाळेला 150 वर्ष पूर्ण झाले. नुकत्याच शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा झाला. शाळेचा हा गौरवशाली प्रवास ग्रंथरूपात प्रकाशित व्हावा असा शाळेचा मानस होता. त्याला आता मूर्तरूप प्राप्त होत आहे. हा ग्रंथ 18 सप्टेंबर 2022 रविवारला सायंकाळी 6 वाजता प्रकाशित होत आहे. शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, शाळास्नेही सर्वांनी या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जोनाबादकर यांनी केले आहे. श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळा महाराष्ट्रातील सर्वात जुनी शाळा आहे. या शाळेला 150 वर्ष तर या वास्तूला जवळजवळ 250 वर्षे पूर्ण झाली. शाळेच्या प्रदीर्घ वाटचालीत शाळेने अनेक स्थित्यंतर बघितले. ब्रिटिश अंमलापासून ते आजतागायत ही शाळा अनेक घटकांची साक्षीदार आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान अशा सर्व क्षेत्रात शाळेने देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर नेतृत्व करणारे अनेक प्रतिभावंत घडवले. अनेक ऐतिहासिक घडामोडींची ही शाळा भाग राहिली. कवी केशवसुत, पहिले सरसंघचालक केशव हेडगेवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, पुरुषोत्तम दारवेकर, प्रकाश मंगळगिरी, भाऊ काणे, विश्राम जामदार, विजय मुनीश्वर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासारखे अनेक विद्यार्थी शाळेने घडविले. शाळेचा हा गौरवशाली प्रवास ग्रंथरूपात प्रकाशित व्हावा असा शाळेचा मानस होता. त्याला आता मूर्तरूप प्राप्त होत आहे. शाळेतील काही माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापिका अर्चना जैनाबादकर यांच्या पुढाकाराने मुख्य संपादक राजीव देव यांच्या नेतृत्वात हा गौरव ग्रंथ माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आंतरिक शास्त्रज्ञ प्रकाश मंगळगिरी यांच्या हस्ते श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय महाल नागपूर येथे दिनांक 18 सप्टेंबर 2022 रविवारला सायंकाळी 6 वाजता प्रकाशित होत आहे. शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, शाळास्नेही सर्वांनी या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जैनाबादकर यांनी केले आहे. गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा हा 18 तारखेला आपण संध्याकाळी 6 वाजता शाळेच्या प्रांगणातच घेतो आहोत. शाळेच्या जे माजी विद्यार्थी आहेत, नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री आणि डॉक्टर प्रकाश मंगळगिरी जे नासामध्ये अंतरिक्ष शास्त्रज्ञ होते, यांच्या हस्ते गौरव ग्रंथाचं विमोचन आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये एवढं एक जास्तीचं आहे की हा जो ग्रंथ आहे हा आम्ही आमचे माजी अध्यक्ष अशोकजी गांधी आणि आमचे माजी उपाध्यक्ष रमेश खांजोळे यांना समर्पित करत आहोत, कारण त्यांच्या काळातच आमचा हा 150 वर्षाचा कार्यक्रमाची सुरुवात झाली. साधारण कार्यक्रमामध्ये शाळेच्या इतिहासावर आधारित एक पोवाडा आहे आणि आमचे संपादक, मुख्य संपादक ॲडव्होकेट राजीव देव, सेक्रेटरी डॉक्टर हरीश राठी आणि अध्यक्ष मोहितजी शाह सर यांचे विचार त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. शाळेचा गौरवग्रंथ काढायचं ठरल्यानंतर आम्ही एक जाहीर आव्हान केलं होतं. या जाहीर आव्हानाला आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये माजी विद्यार्थी, माजी शिक्षक आणि शाळेचे हितचिंतक या सगळ्यांनी लेख आपले दिलेले होते. ह्या सगळ्या लेखाचं छाननी करणं, त्याचं प्रूफ रिडिंग हे सगळं मोठं काम गौरवग्रंथ समिती आणि आमचे संपादक यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्याला भरघोस पाठिंबा आम्हाला आमच्या सेक्रेटरी आणि अध्यक्ष यांचा सतत लाभतो आहे आणि त्याच्यामुळे हा गौरव ग्रंथ आम्ही काढू शकतो आहोत. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.